विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया प्रीपोजिशन या टॉपिकवरती आतापर्यंत कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, आणि हे जर केलं तर मला असं वाटतं तुमची प्रीपोजिशनची समस्या सुटून जाईल. मी मागे फ्रेज तुम्हाला जे सांगितलेत त्या फ्रेज आणि हे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत हे एकदा लक्षात घेतलं की हा टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जाईल. ही लिव्ड डॅश डॅश दादर डॅश डॅश मुंबई. मुंबई आणि दादर यांच्यामध्ये दादर छोटं आहे आणि मुंबई मोठी. मग मोठं स्थळ आणि छोटं स्थळ याच्यामध्ये छोट्या स्थळापूर्वी ॲट असतं आणि मोठ्या स्थळापूर्वी इन असतं. डोंट हँकर डॅश डॅश मनी, पैशाच्या मागे धावणे, इथं हँकर आफ्टर अशी फ्रेज आहे. त्यानंतर इनस्पाईट ऑफ असे असून सुद्धा, इनस्पाईट ऑफ हिज इलनेस ही अटेंडेड दॅट मीटिंग, म्हणजेच असे असून सुद्धा पुढे विरोधदर्शक वाक्य असतं. इनस्पाईट बरोबर नेहमी ऑफ असतं. त्यानंतर सी इज प्राऊड ऑफ हर ब्युटी, चा अभिमान असणे, प्राऊड ऑफ अशी फ्रेज आहे. ही इज रायटिंग डॅश डॅश अ पेन्सिल, एखाद्या साधनाने कृती करणे यासाठी उईथ असतं. त्यानंतर सी रोट द आर्टिकल डॅश डॅश अ पेन, मग या ठिकाणी हे पण साधन आहे म्हणून या ठिकाणी उईथ येईल चार नंबरचं. सी रोट द आर्टिकल विथ अ पेन. त्यानंतर सीट डॅश डॅश युअर प्लेस, सीट इन युअर प्लेस, जागेत बसण्यासाठी इन असतं. माय मदर हॅज फॉन्डनेस, इथं असतं फॉर. लक्षात ठेवा फॉन्डनेस फॉर ही फ्रेज आहे आणि फॉन्ड ऑफ, फॉन्ड असेल तर ऑफ लिहा, फॉन्डनेस असेल तर फॉर ची आवड असणे अर्थाने. ही इज क्वालिफाईड फॉर दॅट पोस्ट, क्वालिफाईड फॉर म्हणजे च्यासाठी पात्र असणे. त्यानंतर माय फ्रेंड वॉज ॲडिक्टेड टू, आहारी जाणे, ॲडिक्टेड टू ड्रिंकिंग म्हणजेच पिण्याच्या आहारी. माय ब्रदर रिझेम्बल्स, रिझेम्बल्स नंतर कोणत्याही प्रकारचं प्रिपोजिशन नसतं. आय ऑलवेज एम्फसाइज, ग्रामर इथं काहीच नसतं, एम्फसाइज नंतर कुठेही प्रिपोजिशन वापरायचं नाही. हे दोन्ही वाक्य तुमच्यासाठी आय एम पी करून देतो. त्यानंतर द ब्रिज वॉज डॅश डॅश द रिव्हर ओव्हर, लक्षात ठेवा पूल नदीच्या वरती असतो, नदीला चिकटून नसतो. सी इज एक्सपर्ट इन, लक्षात ठेवा बॅड ॲट, गुड ॲट, पुअर इन, एक्सपर्ट इन, स्किलफुल इन. ही इज गुड ॲट इंग्लिश, या ठिकाणी ॲट मागाशी सांगितलं आहे. सी इज ॲक्युरेट इन, ॲक्युरेट इन टायपिंग, अशा प्रकारे ॲक्युरेट नंतर इनच पाहिजे. आय ॲम फाईन, डोंट वरी अबाउट मी, माझ्याविषयी काळजी नसावी. त्यानंतर ही वॉज द ओनली विटनेस, विटनेस टू द ॲक्सिडंट म्हणजेच ला साक्षीदार असणे, इथं टू त्याचं उत्तर आहे. त्यानंतर माय फादर वॉज अँग्री विथ, गॉट अँग्री विथ, अशा प्रकारची फ्रेज आहे. ऑन लिहू नका. ही इज पॉप्युलर विथ, या ठिकाणी विथ म्हणजे च्यामध्ये प्रसिद्ध असणे. मेनी पुअर पीपल लिव ऑन डेली वेजेस, या ठिकाणी ऑन आहे. ऑन म्हणजेच च्यावरती जगणे, याचा अर्थ अनेक लोक डेली वेजेसवरती जगतात. त्यानंतर पुढे सून फादर्स अँगर मेल्टेड इन टू लव, इन टू या ठिकाणी अवस्था बदलेसाठी इन टू वापरावं लागतं. देअर इज अन अंडरस्टँडिंग डॅश डॅश द टू पार्टीज, टू पार्टीज दोन म्हणून या ठिकाणी बिटवीन. त्यानंतर माय होम इज डॅश डॅश द रिव्हर, नदीच्या पल्याड, अक्रॉस. त्यानंतर पुढे द महालक्ष्मी एक्सप्रेस लिव्ज डॅश डॅश, फिक्स वेळ आहे, या ठिकाणी ॲट लिहावं लागेल. त्यानंतर द बॉय वॉज ॲडमिटेड टू स्कूल, ॲडमिटेड टू ला दाखल करणे. शिवाजीज लाईफ वॉज फुल ऑफ ॲडव्हेंचर्स ऑफ. त्यानंतर वी शुड बी फेथफुल टू आवर फ्रेंड्स, चाशी प्रामाणिक असणे, टू. त्यानंतर ही फेल डॅश डॅश द वेल, बाहेरून आत पडणे, इन टू. नो सुनर डीड, डीड भूतकाळ आहे, पुढं क्रियापदाचं मूळ रूप पाहिजे, या ठिकाणी एंटर. आणि या ठिकाणी दोन वाक्य जोडण्यासाठी पुढं दॅन, एंटर आणि दॅन, इथं डीड आहे म्हणून क्रियापदाचं मूळ रूप येईल एंटर, म्हणून पर्याय क्रमांक दोन तुमचं उत्तर ठरतं. त्यानंतर देन तर चालतच नाही जिथं. ही रोट हिज नेम डॅश डॅश इंक, माध्यमाने लिहिलं, इन पाहिजे. पुणे इज 250 किलोमीटर्स अवे फ्रॉम, पासून. दे वेअर सिटिंग डॅश डॅश अ ट्री, इथं अंडर, झाडाखाली बसणे. त्यानंतर पुढे ही इज सिनियर, सिनियर असेल तर टू असतं, ज्युनियर असेल तर टू असतं.
सी पार्टेड डैश हर फ्रेंड्स, व्यक्तीपासून अलग होणे विथ असतं. सी पार्टेड डैश मनी इथ फ्रॉम. त्यानंतर पुढे ही मेट मी डैश स्ट्रीट, रोड असेल तर ऑन लिया, स्ट्रीट असेल तर इन लिया. हॅमलेट इज ट्रान्सलेटेड फ्रॉम इंग्लिश टू मराठी. या ठिकाणी दोन भाषांची नावं आहेत. माय फ्रेंड डाईड डैश कॅन्सर, डाईड ऑफ कॅन्सर म्हणजेच रोगाने मरणे. त्यानंतर अ लेटर इज रिटन डैश हर, व्यक्तीला जोडण्यासाठी सजीवाला बाय वापरतात. लता इज सिटिंग डैश राम अँड श्याम, अँड बरोबर नेहमी बिटवीन असतं, लक्षात ठेवा. इट इज 5:30 डैश माय वॉच, माझ्या घड्याळानुसार इथं बाय असतं. हा प्रश्न आय एम पी करतो, हा आयोगाने सुद्धा विचारला आहे. त्यानंतर ही प्रेफर्स टी डैश कॉफी, प्रेफर असेल तर इथं दोन्हींसाठी टू असतं आणि याला अधिक पसंती असते. ही गेट्स अप डैश 6:00 इन द मॉर्निंग, फिक्स वेळेपूर्वी ॲट असतं. अशोका हॅज नो कंट्रोल ओव्हर, कंट्रोल ओव्हर च्यावर नियंत्रणासाठी फ्रेज असते. ही इज मॅन ऑफ प्रिन्सिपल, तत्वनिष्ठ व्यक्ती, मॅन ऑफ प्रिन्सिपल. व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट, अबाउट म्हणजे च्या विषयी विचार करणे. ही थ्रू अ स्टोन डैश द वेल इन टू, बाहेरून आत. त्यानंतर वन मस्ट प्रे टू गॉड, देवाला प्रार्थना करणे. टू आय डोंट बिलीव इन सच थिंग्स. त्यानंतर सिलेक्ट द वर्ड दॅट विल फिल द गॅप इन द मंकीज, सिलेक्ट द वर्ड दॅट विल फिल द गॅप इन द मंकीज डिसअपीयर डैश द विंडो. लक्षात ठेवा, खिडकीतून गेले म्हणजेच आरपार गेले, थ्रू. त्यानंतर चूज द करेक्ट सेंटेन्स. यू शुड प्रेफर, प्रेफर बरोबर नेहमी टूच असतं. या ठिकाणी दॅन चालणार नाही, इथं ऑन नाही, अपाऊन नाही, म्हणून पर्याय क्रमांक दोन. यू शुड प्रेफर पॉव्हर्टी टू डिसऑनेस्टी. कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिव्हन बिलो. माय फ्रेंड रोट माय नेम डैश इंक, माध्यमात लिहिणे, इन वापरतात. त्यानंतर जजिंग ऑफ, एखाद्याला मूल्यमापित करणे, एखाद्याचं परीक्षण करणे. जजिंग ऑफ एनी वन अर्ली इज डेंजरस वन, एखाद्याला लवकरच एखाद्याबद्दल मूल्यमापन करणं धोकादायक ठरू शकतं. आय वॉज डैश मूड, मूड विथ पिटी म्हणजेच च्याबद्दल दया उत्पन्न होणे. फिल इन द ब्लँक चूजिंग द राईट प्रिपोजिशन. द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज ॲग्रीड टू गिव्ह कॉम्पेन्सेशन फॉर, कॉम्पेन्सेशनची भरपाई करणे. या ठिकाणी फॉर यायला पाहिजे, चार नंबरचं. द लॉस कॉज्ड टू द फार्मर्स ड्यू टू हेल स्टॉर म्हणजे गारपिटीसाठी कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाई. त्यानंतर विच हँड डू यू राईट विथ, कोणत्या हाताने लिहिता, कोणतं साधन वापरता हाताचं, त्या ठिकाणी राईट विथ अशा प्रकारची फ्रेज असते. ही हॅज डन प्रॅक्टिकली नथिंग फ्रॉम यस्टरडे. आता या ठिकाणी फ्रॉम खाली अंडरलाईन केली आणि त्यांनी विचारले फ्रॉमला एक योग्य शब्द द्या खालचा कोणता आहे, तर यस्टरडे ही फिक्स वेळ आहे घटना सुरू झाल्याची, म्हणजे या ठिकाणी सिन्स पाहिजे, मग इथं फ्रॉमच्या वेळी सिन्स. द कॅट स्प्रँग, हालचाल आहे, अपॉन द टेबल. त्यानंतर फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. टागोर्स गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड डैश मेनी लँग्वेजेस. एका भाषेतून इतर भाषेत जाण्यासाठी इन टू वापरतात, परंतु दोन भाषाजवळ जर लिहिल्या त्या ठिकाणी टू असतं, जसं मराठी टू इंग्लिश असं. परंतु ट्रान्सलेटेड असेल तर त्या ठिकाणी इन टू असतं. त्यानंतर फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन. यू शल रिफ्रेन फ्रॉम, रिफ्रेन फ्रॉम च्यापासून अलिप्त राहणे. चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर डैश 1972. लक्षात ठेवा, इथं फिक्स वेळ आहे आणि इथं चालू पूर्ण वर्तमान काळ आहे. सुरुवात जर दिली तर सिन्स वापरा, कालखंड दिला तर फॉर वापरा. त्यानंतर चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. आय एम रेडी टू टेल द ट्रूथ ऑन हर फेस. आता टू हर फेस असतं, म्हणजेच एखाद्याच्या तोंडावरती सत्य सांगणे. आय एम रेडी टू टेल द ट्रूथ टू हर फेस, या ठिकाणी तीन नंबरचं. रीडिंग इज इझियर, सेकंड फॉर्म आहे. दोन नंबरचं विषय असेल तर ध्यान असतं. आय ॲम व्हेरी इंटरेस्टेड, इंटरेस्टेड नंतर इन असतं, च्यामध्ये रस असणे. त्यानंतर पुढे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही इज टू बी ब्लेम्ड इक्वली डैश हिज ब्रदर, च्या बरोबर किंवा च्या समान या अर्थाने इक्वली विथ अशा प्रकारची फ्रेज आहे.
द रॉबर्स ब्रोक डॅश डॅश ही शॉप अँड लुटेड इट, तोडून आत जाण्यासाठी ब्रोक इन टू अशी फ्रेज वापरतात. त्यानंतर स्टुडंट्स शुड बी अवेअर ऑफ, अवेअर ऑफची जाणीव असणे या ठिकाणी इथं सावध असणे, जाणीव असणे यासाठी ऑफ वापरतात, अवेअर ऑफ म्हणजे ची जाणीव असणे. त्यानंतर द गव्हर्नमेंट हॅज सेट अप अ कोर्ट ऑफ, कोर्ट ऑफ इन्क्वायरी म्हणजेच चौकशीसाठी न्यायालय नेमणे. त्यानंतर बीन इल डॅश डॅश लास्ट मंथ, इथं जर द असतं तर फॉरल असतं, लास्ट मंथ ही सुरुवात आहे म्हणून या ठिकाणी इल सिन्स. आय एम व्हेरी कीन ऑन सीईंग द मूव्ही ऑन, या ठिकाणी कीन ऑन च्यासाठी उतावीळ असणे. आता आपला पुढचा प्रश्न आहे, द सन शाइन्स डॅश डॅश द अर्थ, वरती पृथ्वीच्या वरती सूर्य चमकतो, या ठिकाणी ओव्हर. द ड्रीम ही ड्रेम्ड डॅश डॅश बिकमिंग अ प्रोफेसर समडे, ड्रेम्ड ऑफ चे स्वप्न पडणे प्रोफेसर होण्याचे. गव्हर्नमेंट हॅड नो कंट्रोल ओव्हर हिज फेल्युअर, लक्षात ठेवा कंट्रोल ओव्हर च्यावरती नियंत्रण असणे या अर्थाने ही फ्रेज वापरतात. आवर टीचर टॉट नॉट ओनली मॅथमॅटिक्स बट ऑल्सो हिस्ट्री, परंतु ऑल्सो इकडे ऑलरेडी दिले म्हणून या ठिकाणी फक्त बट पाहिजे. ही विल रिटर्न फ्रॉम नागपूर डॅश डॅश फ्यू मंथ्स, इन फ्यू मंथ्स पण चालतं आणि इन विद इन फ्यू मंथ्स पण चालतं, परंतु ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये याचं विद इन म्हणजेच काही महिन्याच्या आतच तो रिटर्न येईल या अर्थाने इथं विद इन दिलेलं आहे. चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक, मधू लेफ्ट हर बॅग डॅश डॅश द टेलिफोन, या ठिकाणी बिसाईड्स म्हणजे च्याशिवाय आणखी आणि बिसाईड म्हणजे च्या शेजारी, म्हणजेच दोन नंबरचं उत्तर तुमचं बरोबर ठरतं. चूज द करेक्ट प्रिपोजिशन, ही वेंट इन अ बोट डॅश डॅश द बँक ऑफ द रिव्हर, स्थिर घटकाच्या कडेकडे जाणे अलॉंग असतं. रमेश वॉज इल डॅश डॅश मंडे, मंडे पुरता आजारी होता म्हणजेच मंडेच्या दिवशी आजारी होता, फक्त इथं ऑन पाहिजे, परंतु इथं जर ईज असतं तर या ठिकाणी सीन्स आलं असतं लक्षात ठेवा, म्हणजे हा फरक लक्षात ठेवा. याचं उत्तर आता सध्या वाज भूतकाळ आहे त्या दिवसापुरता म्हणून ऑन आहे. आता देअर इज अ ब्रिज डॅश डॅश द रिव्हर ओव्हर, महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर पुढे चूज द करेक्ट प्रिपोजिशन, सम पीपल लाईक टू जम्प डॅश डॅश अ फ्लडेड रिव्हर, या ठिकाणी जम्प इन टू अशा प्रकारची फ्रेज आहे. चूज द करेक्ट प्रिपोजिशन, आय कॉन्ग्रॅच्युलेटेड हिम डॅश डॅश इज ग्रँड सक्सेस कॉन्ग्रॅच्युलेटेड ऑन, अशा प्रकारची फ्रेज आहे एखाद्याच्या यशाबद्दल. शिवाजी महाराज रुल्ड ओव्हर अ व्हास्ट एम्पायर, च्यावरती साम्राज्य करणे, रूल ओव्हर ही फ्रेज आहे. ॲप्लिकेशन्स फॉर द पोस्ट शूड रीच दिस ऑफिस डॅश डॅश एप्रिल 30th बाय, म्हणजे पर्यंत अर्थाने बाय वापरतात. देअर इज नो डिफरन्स डॅश डॅश यू अँड मी, अँड बरोबर नेहमी बिटवीन असतं लक्षात ठेवा. त्यानंतर ही फेल्ड इन द एक्झामिनेशन 3 times अँड देन ही गेव अप ही स्टडी, सोडून देणे, गेव अप म्हणजे सोडून दिली. त्यानंतर सक्सेस इन लाईफ कॉल्स फॉर हार्डवर्क, कॉल्स फॉर च्यामुळे येणे. त्यानंतर आय हॅवंट मेट हिम डॅश डॅश ओव्हर अ इयर, लक्षात ठेवा मी त्याला भेटलेलो नाही म्हणजे एक वर्षांपासून, म्हणजे आय हॅवंट मेट हिम इथं कालखंड दिला ओव्हर अ इयर, म्हणजेच इथं फॉर ओव्हर अ इयर. त्यानंतर पुढचं प्रिपोजिशन आहे द बुक डॅश डॅश अ ग्रीन कव्हर इज माइन, म्हणजे एखाद्या घटकाबरोबर असणे. द बुक विथ ग्रीन कव्हर म्हणजेच ग्रीन कव्हर असलेलं किंवा ग्रीन कव्हरसहित जे पुस्तक आहे ते माझं आहे. डोंट लॉयटर डॅश 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 द स्ट्रीट, आता लक्षात ठेवा रस्त्यात घुटमळणे यासाठी इन वापरतात, परंतु एखाद्या घटकाभोवती घुटमळण्यासाठी मात्र अबाउट वापरतात, लॉयटर अबाउट. असा एक प्रश्न पूर्वी कॅन्सल केलेला आहे लक्षात ठेवा. आता या प्रश्नाबद्दल थोडक्यात आणखी एक्स्ट्रा माहिती सांगतो. लॉयटर इन रस्त्यामध्ये घुटमळण्यासाठी लॉयटर इन ही फ्रेज बरोबर आहे, परंतु एखाद्या घटकाच्या भोवती घुटमळण्यासाठी लॉयटर अबाउट अशी फ्रेज असते. आता पुढे आय हॅव नॉट स्लेप्ट डॅश डॅश यस्टरडे, यस्टरडेपासून झोपलेलं नाही, सुरुवात दिली यस्टरडे सिन्स. मदर हेल्ड द बेबी डॅश 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 डॅश, आता इथं इन हर आर्म्स म्हणजेच तिने तिच्या हातामध्ये बेबी घेतलेली आहे अशा प्रकारे इन हर आर्म्स अशा प्रकारची इथं प्रिपोजिशन्स आहेत, पुढची रचना येईल. द फादर वॉज व्हेरी अँग्री डॅश डॅश हिज सन, अँग्री विथ
अशा प्रकारची फ्रेज आहे गेट अँग्री विथ, म्हणून या ठिकाणी ऑन लिहू नका कारण ऑन चुकीचं होतं. हा प्रश्न बऱ्याच झाल्यावर लक्षात घ्या. आता आपला पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर प्रिपोजिशन गिव्हन बिलो. हॅज युअर फादर अरायव्ड डॅश डॅश होम यट. अरायव्ड नंतर प्रिपोजिशन नसतं लक्षात ठेवा. त्यानंतर द एरोप्लेन वॉज रेडी टू टेक. टेक ऑफ म्हणजेच उड्डाण करणे, सरफेसवरून पाय उचलून घेणे यासाठी टेक ऑफ असतं, उडणे किंवा उड्डाण करणे. त्यानंतर विच पार्ट ऑफ स्पीच द वर्ड अबव बिलॉंग्स टू इन द गिव्हन सेंटेन्स. द मॉरल लॉ इज अबव द सिव्हिल. लक्षात ठेवा इथं द सिव्हिल हे नाव जोडण्यासाठी अबव हा शब्द वापरला आहे. कोणत्याही नामाला जोडण्यासाठी शब्दयोगी हवे असतं, पण या ठिकाणी प्रिपोजिशन 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. नेव्हर कन्यू डॅश डॅश युअर चिल्ड्रन्स शॉर्ट कमिंग्स. या ठिकाणी कन्यू अबाउट च्या विषयी दुर्लक्ष करणे किंवा च्याकडे डोळे झाक करणे, म्हणून नेव्हर कन्यू युअर चिल्ड्रन्स शॉर्ट कमिंग्स, कन्यू अबाउट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आय स्टडी होम एव्हरी डे डॅश 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 गोईंग टू स्कूल. लक्षात ठेवा शाळेला जाण्याच्या अगोदर मी अभ्यास करतो. आय स्टडी ॲट होम एव्हरी डे बिफोर गोईंग टू स्कूल. शाळेला जाण्याच्या अगोदर अभ्यास करतो. वी रीझन डॅश डॅश अ पर्सन डॅश डॅश अ सब्जेक्ट फॉर ऑर अगेन्स्ट अँड ओपिनियन. रीझन विथ, वी रीझन विथ अ पर्सन अबाउट अ सब्जेक्ट फॉर ऑर अगेन्स्ट अँड ओपिनियन. या ठिकाणी पर्याय क्रमांक इथं येईल विथ, त्यानंतर अबाउट. म्हणजेच रीझन विथ अ पर्सन म्हणजेच मन वळविण्याचा प्रयत्न करणे किंवा पटवून सांगण्याचा प्रयत्न करणे असा त्याचा अर्थ होतो. आता पुढे आय फेल्ट ग्रेट पिटी डॅश डॅश हर व्हेन सी टोल्ड मी अबाउट हर्ट ट्रबल. आता पिटी फॉर, आय फेल्ट पिटी फॉर हर च्यासाठी दया उत्पन्न होणे, दया वाटणे. आय शॅल टेक रिव्हेंज ऑन यू, बदला घेईल मी तुझा. इन अकॉर्डन्स विथ युअर इन्स्ट्रक्शन वी हॅव रेमिटेड द अमाऊंट टू युअर ब्लँकेट्स. लक्षात ठेवा अकॉर्डन्स विथ अशा प्रकारची फ्रेज आहे. याचे अर्थ मी तुम्हाला मागे सांगितलेले आहेत. अगोदर फ्रेजेस आणि त्याचा अर्थ पा, कशाबरोबर काय शब्दयोगी हवे, ॲसोसिएट आहे हे सुद्धा नीट इटकं लक्षात ठेवा. म्हणून इथपर्यंत हा प्रश्नांचा पार्ट पहिला आपण घेऊया.